खरं तर मी या भाजपचा जातीवादी आमदार नितेश राणे यांनी सोलापूरमध्ये जातीय दंगल भडकवण्यासाठी, सोलापूर जिल्ह्यातील युवकांचे डोके भडकवण्यासाठी, जातीय तेढ निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीने त्याने वक्तव्य केलेलं आहे, भाषण केलेलं आहे. मी खरं तर पहिल्यांदा प्रथमतः सोलापूर पोलीस कमिशनर आणि पोलीस अधिकारी आणि पोलिसांचे मनापासून आभारी आहे आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी जातीवादी आमदार नितेश राणे हे कुठल्याही दबावाला न बळी पडता त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. त्या ठिकाणी फोडतोड करणाऱ्या, दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केला. पण मला पोलीस अधिकाऱ्यांना सांगायचं आहे की आपण कुठल्याही शक्तीच्या बळी न पडता आपण गुन्हा तर दाखल केला आहे, परंतु एवढ्यावर न थांबता आपण नितेश राणेला तत्काळ अटक करा, त्याला जेलमध्ये टाका, तरच ही कुठंतरी जातीय तेढ निर्माण करायच्या, ही दंगली घडवण्याचं जे ह्यांचं षड्यंत्र आहे हे कुठंतरी थांबलं जाईल. त्यांच्यावर, त्यांना तुमच्याबद्दल प्रश्न विचारला गेला, मात्र त्यांनी आपल्याला ओळख सुद्धा दाखवलेली नाही आहे, पण नेहमीच तुम्ही त्यांच्यावर सतत टीका करत असता, काय सांगाल ते? तर तुम्हाला ओळख पण दाखवत नाही. अहो, मुळात नितेश राणेच्या मनगटात ज्ञात नाही, त्याला गडीपणा लागतो कुणासंग पण भिडायला, ती अजून बारकाय हो. अहो, त्याला दाढी मिशन आली ती काय माझ्या संघ भेटणार? ज्या दिवशी शरद कुळी संघ भिडेल त्या दिवशी त्याच्या अंगावर कपडे देखील ठेवणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.